नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 6 नंबरची कविता आहे माहेर। या माहेर या कवितेच्या खाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची प्रश्नोत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया माहेर या कवितेचा स्वाध्याय। आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पान नंबर आपल्याला 16 दिलेला आहे। तर प्रश्न 1 आहे, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, या नदी काठच्या मातीचा प्रकार कोणता? तर याचं उत्तर आहे, ही नदी काठची चिकण माती आहे। त्यानंतर तिसरा उपप्रश्न आहे यामध्ये विचारलेला, तर तो आहे, कवितेतील स्त्री सुजीचे लाडू कशात बांधणार आहे? तर याचं उत्तर आहे, कवितेतील स्त्री सुजीचे लाडू शेल्याच्या पत्रात बांधणार आहे। यानंतर चौथा उपप्रश्न दिलेला आहे, तर तो आहे, कवितेतील स्त्री सुजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? तर याचं उत्तर आहे, कवितेतील स्त्री सुजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे। पान नंबर 16 आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, तर तो आहे, काय ते लिहा। आपल्याला एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे। 1 नंबर आहे, ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती। तर ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती कोणती? तर चिकण माती, हे त्याचं उत्तर आहे। 2 नंबर आहे, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ। तर लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ आहे सुजीचे। 3 नंबर आहे, बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार असलेले वाहन, त्या वाहनाचं नाव आहे रथ। यानंतर आपल्याला पान नंबर 16 प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, चिकण माती बघून कवितेतील माहेर वाशिनीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या, त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा। तर त्या कल्पना अशा आहेत, चिकण मातीचा ओटा, ओट्यावर जाते मांडणे, जात्यावर सुजी दळणे, सुजीचे लाडू, लाडू शेल्यात बांधणे, भाऊराया येईल, रथ आणील, रथाला नंदी जुंपीन, रथातून माहेरला जाईन आणि दंगामस्ती करीन, या कल्पना काय झाल्या? त्या कवयित्रीला सुचले आहेत। प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो। नंदीचा हा जर अनुस्वार विसरलो आपण तर कोणता शब्द तयार होतो? नदी हा शब्द तयार होतो। या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा आहे,
नंदी वेगळा आणि नदी वेगळा, नंदी नदी अशा प्रकारच्या पाच शब्दांच्या जोड्या लिहा आणि जोडीतील शब्दांचे अर्थ सांगा. तुम्हाला असेच नंदी आणि नदी यासारखे शब्द शोधायचे आहे आणि त्याचे अर्थ लिहायचे आहे. पान नंबर 16 हा प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी दोन शब्द आहे, कंथा आणि दुसरे आहे कथा. तर कंथा या शब्दाचा अर्थ होतो गोधडी आणि कथा या शब्दाचा अर्थ होतो गोष्ट. फक्त या ठिकाणी कंथामध्ये अनुस्वार आहे, कथामध्ये अनुस्वार नाही. दोन नंबर आहे मंद आणि मद. तर मंद या शब्दाचा अर्थ होतो हळू आणि मद या शब्दाचा अर्थ होतो गर्व. फक्त अनुस्वारचा या ठिकाणी फरक आहे. तीन नंबर आहे कंप आणि कप. तर कंप म्हणजे थरथरणे आणि कप म्हणजे चहा पिण्याचे साधन. चार नंबर आहे दंगा आणि दगा. फक्त अनुस्वारचा फरक आहे. तर दंगा म्हणजे मस्ती आणि दगा म्हणजे फसवणूक. तसेच अजून पुढे काही शब्द आलेले आहेत, कुंडी आणि कुडी. अनुस्वार नाही, फक्त या ठिकाणी अनुस्वार आहे, इथं अनुस्वार नाही. तर कुंडी या शब्दाचा अर्थ होतो मातीचे भांडे आणि कुडी या शब्दाचा अर्थ होतो शरीर. सहा नंबर आहे खोंड आणि खोड. तर खोंडचा अर्थ होतो तरुण बैल आणि खोडचा अर्थ होतो दोष, झाडाचा बुंधा. सात नंबर आहे गंड आणि गड. तर गंड म्हणजे गर्व आणि गड म्हणजे किल्ला. आठ नंबर आहे जंग आणि जग. जंग म्हणजे लढाई आणि जग म्हणजे दुनिया.